हाय फ्रेंड्स, मी उठल जोशी। या व्हिडिओमध्ये आपण पोस्ट ऑफिसमधील पोस्टमॅन, मेल ड्रॉड, MTS या पदांसाठी सामान्य ज्ञानावर आधारित 20 प्रश्न पाहणार आहोत। सामान्य ज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेले विठ्ठल जोशी सरांचे जनरल नॉलेज कलाशाखा गटात भाग 1 स्पर्धा परीक्षा इतिहास स्पर्धा परीक्षा भूगोल ही पुस्तकं तुम्ही विकत घ्या। आणि ही पुस्तकं विकत घ्यायची असतील तर 88 06 06 86 18 या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा किंवा फोन करा, तुम्हाला घरपोची पुस्तकं मिळून जातील। पहिला प्रश्न आहे, भारताचे क्षेत्रफळ किती आहे? तर भारताचे क्षेत्रफळ 32,87,263 चौरस किलोमीटर एवढं आहे। कर्कवृत्त भारताच्या किती राज्यांमधून गेले आहे? तर कर्कवृत्त हे भारताच्या 8 राज्यांमधून गेलेलं आहे। आणि ते 8 राज्य कोणते तेही आपण पाहूयात। आणि कर्कवृत्त म्हणजे काय? तर 23:30 उत्तर आक्षवृत्त, यालाच आपण कर्कवृत्त असे म्हणतो। आणि ते 8 राज्य असे आहेत, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मिझोराम, त्याच्यानंतर गांधीनगर, मिझोराम, हे 8 राज्य झाले। आणि शहरांची नावं अशी आहेत ती पण माहिती असू द्या, गुजरातमधील गांधीनगर, मध्य प्रदेशमधील विदिशा, झारखंडमधील रांची, पश्चिम बंगालमधील कृष्णनगर, त्रिपुरातील उदयपूर व मिझोराममधील सियालसूट या शहरांजवळून कर्कवृत्त गेलेलं आहे। आणि 8 राज्य आहेत, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा व मिझोराम। त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, भारताचे सर्वात दक्षिणेकडील ठिकाण कोणते? तर भारताचे सर्वात दक्षिणेकडील ठिकाण हे इंदिरा पॉइंट आहे। आणि हे जे आहे हे अंदमान निकोबार बेट समूहामधील ग्रेट निकोबार बेटामध्ये आहे। आणि त्याचं 6:45 उत्तर 800 हे त्याचं ठिकाण आहे। त्याच्यानंतर भारताच्या भूसीमेची लांबी किती किलोमीटर आहे? तर भारताची जी भूसीमा आहे, तर भारताच्या भूसीमेची लांबी ही 15,200 आहे। आता भारताच्या मुख्य भूमीला लागून 6,100 लांबीची किनारपट्टी आहे। आणि भारताची मुख्य भूमी व भारतीय बेटे मिळून 7,517 लांबीची किनारपट्टी आहे। आणि भूसीमा आहे 15,200। आणि हे सर्व प्रश्न www.विठ्ठलजोशी.com या वेबसाईटवर मी दिलेले आहेत, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। भारताच्या दक्षिणेला कोणता देश आहे? तर भारताच्या दक्षिणेला श्रीलंका हा देश आहे। आणि श्रीलंका हा जो देश आहे हे एक बेटच आहे। आता इतर कोणत्या दिशेला कोणते देश आहेत ते पाहूयात आपण। तर वायव्य दिशेला पाकिस्तान आणि अफगाणिस्तान आहे। उत्तर दिशेला चीन, नेपाळ आणि भूतान हे 3 देश आहेत। भारताच्या पूर्व दिशेला ब्रह्मदेश म्हणजेच म्यानमार आणि बांगलादेश हे 2 देश आहेत। दक्षिणेला श्रीलंका आहे, आग्नेय दिशेला इंडोनेशिया आहे आणि नैऋत्य दिशेला मालदीव आहे। क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगामध्ये 7वा क्रमांक लागतो। आता याच्या आधीचे म्हणजे 6 देश कोणते तेही पाहूयात आपण। तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने रशियाचा 1 क्रमांक आहे, कॅनडा 2, चीन 3, USA 4, ब्राझील 5, ऑस्ट्रेलिया 6 आणि भारताचा 7वा क्रमांक आहे। बंगालचा उपसागर भारताच्या कोणत्या दिशेला आहे? तर बंगालचा उपसागर हा भारताच्या पूर्व दिशेला आहे। आणि भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे आणि भारताच्या दक्षिणेला हिंदी महासागर आहे। त्याच्यानंतर कोणाच्या शिफारशीनुसार भारतात 1946 भारतीय घटना समितीसाठी निवडणुका घेण्यात आल्या? तर कॅबिनेट मिशनच्या शिफारशीनुसार भारतात 1946 भारतीय घटना समितीसाठी निवडणुका घेण्यात आल्या। कॅबिनेट मिशनलाच त्रिमंत्री योजनासुद्धा म्हणतात। आणि त्याला कॅबिनेट मिशन यासाठी म्हणतात की ब्रिटिश संसदेमधील 3 कॅबिनेट मंत्री या मिशनमध्ये समाविष्ट होते। भारताच्या घटना समितीची पहिली बैठक कुठे झाली? तर भारताच्या घटना समितीची पहिली बैठक दिल्ली या ठिकाणी झालेली आहे। घटना समितीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष कोण होते? तर घटना समितीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा हे होते। आणि याच पहिल्या बैठकीमध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना घटना समितीचं कायमस्वरूपी अध्यक्ष बनवण्यात आलं।
भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर मी वरच सांगितलं, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष होते. आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद हेच भारताचे पहिले राष्ट्रपती आणि सर्वात जास्त काळ राष्ट्रपती पदावर राहिलेले व्यक्तीसुद्धा राजेंद्र प्रसादच आहेत. पहिले दोन टर्म म्हणजे 10 वर्षे 1952 ते 1962 राजेंद्र प्रसाद हेच भारताचे राष्ट्रपती होते. घटना समितीमधील मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर घटना समितीमधील मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. आणि ज्या काही घटना समितीच्या समित्या होत्या त्यापैकी मसुदा समिती ही सर्वात महत्त्वाची होती. आणि घटना समितीची जी कलमं आहेत किंवा घटना समितीमध्ये जे काही नियम किंवा माहिती द्यायची आहे ते तयार करण्याचं काम हे मसुदा समितीचं होतं. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असं म्हटलं जातं. भारताच्या राज्यघटनेत एकूण किती अनुसूची आहेत? तर भारताच्या राज्यघटनेमध्ये एकूण 12 अनुसूची आहेत. भारतामध्ये येणारे पहिले युरोपियन कोण आहेत? तर भारतामध्ये येणारे पहिले युरोपियन पोर्तुगीज आहेत. आता भारतामध्ये येण्याचा जर आपण क्रम लावला तर सर्वप्रथम आले पोर्तुगीज 1498 वास्को द गामा हा पहिला खलाशी भारतामध्ये आला. दुसरे आले डच, तिसरे आले इंग्रज आणि चौथे युरोपियन आहेत फ्रेंच. त्याच्यानंतर युरोपियन कंपन्या भारतामध्ये आल्या त्यावेळी भारतामध्ये कोणाचे राज्य होते? तर युरोपियन कंपन्या भारतामध्ये आल्या त्यावेळी भारतामध्ये मोगलांचे राज्य होते. त्याच्यानंतर इंग्रजांनी भारतातील पहिली वखार कुठे स्थापन केली? तर इंग्रजांनी भारतातील पहिली वखार ही सुरत या ठिकाणी स्थापन केली. आता वखार म्हणजे काय? तर असा जागा की ज्या ठिकाणी विदेशातून आणलेला माल ठेवला जातो आणि तो संपूर्ण भारतामध्ये पाठवला जायचा आणि भारतातून जमा केलेला माल वठारीमध्येच ठेवला जायचा आणि तो विदेशामध्ये पाठवला जायचा. 1857 उठावाच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता? तर 1857 उठावाच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिन हा होता. 1857 उठावामधील पहिले हुतात्मा कोण आहेत? तर 1857 उठावामधील पहिले हुतात्मा मनरल पांडे हे आहेत. आणि तात्या टोपे यांची फाशी ही 1857 उठावामधील शेवटची घटना मानली जाते. आणि पहिले हुतात्मा मनरल पांडे आहेत. 1857 उठावाची सुरुवात कुठे झाली? तर 1857 उठावाची सुरुवात मेरठ या ठिकाणी झालेली आहे. उत्तर प्रदेशमधील ते ठिकाण आहे. 1857 उठावाचे नेतृत्व कोणी केले? तर 1857 उठावाचे नेतृत्व हे मुघल बादशाह बहादूर शाह जफर यांनी केलेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण इतिहास, भूगोल, राज्यघटना यांच्यावर आधारित 20 प्रश्न पाहिलेले आहेत. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा. आणि विठ्ठल जोशी माझा चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.